नमस्कार. ऍक्च्युली माझ्या कलिग कडून मला चंद्रकांत पागे सरांचा रेफरन्स भेटला रिगार्डिंग थेरपी काउन्सिलिंग. हे पहिलं कधी केलं नव्हतं, पण मी एनरोल केलं कारण मुलाच्या बाबतीत मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. बेसिकली त्याची एनर्जी लेवल मला पहिल्यापासून वेगळीच वाटत होती, आणि त्याचं करिअरच्या दृष्टीने आजकाल इतके सारे ऑप्शन असल्यामुळे कधी इकडे कधी तिकडे, कधी क्रिकेट खेळतोय, कधी फुटबॉल खेळतोय, तर कधी काय ड्रॉईंगच करतोय. त्यामुळे असा काही एक फोकस भेटत नव्हता, किंवा कधी शाळेमध्ये पण कधी मॅथ्स म्हणा, इंग्लिश म्हणा, हे असे काही डिफरंट काही ते रिझल्ट भेटत. त्यामुळे त्याचा फोकस आणि त्याचा एक वे आम्हाला सापडत नव्हता. आणि आता आपण ज्या ह्याच्यातून गेलो, बेसिकली 90s मध्ये पहिली शिक्षण पद्धती होती, पण आता ते तसं नाही. आता सगळे ऑप्शन ओपन आहेत, आणि तेच आम्हाला वाटलं की आपलं जसं झालं की तीनच स्ट्रीम आहेत, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, तसं ॲज अ नसं होते. आता आपण ह्या वयात आल्यानंतर माहिती पडतं, अरे हे पण होतं, ते पण होतं, हे केलं असतं तर ते केलं असतं तर. त्यामुळे आम्हाला असं कुठंतरी आम्ही इनफॅक्ट असं शोधतच होतो काहीतरी आपल्याला मार्गदर्शन भेटावं. पण माझ्या कलिगने रेफरन्स दिल्यानंतर आता मी जेव्हा सरांचं काउन्सिलिंग ऐकलं, तेव्हा काही गोष्टी, तो लहान असल्यामुळे काही गोष्टी कनेक्ट झाल्या, काही गोष्टी कनेक्ट नाही झाल्या, पण त्याच दिशेने जात आहेत. डेलीचं वागणं, त्याच्या इतरांशी वागणं, ह्या गोष्टी बऱ्याचशा रिलेट झाल्या. त्यामुळे ह्या मार्गदर्शनाचा आम्हाला आय थिंक नक्कीच फायदा होईल, कारण आता आमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालाय. आम्ही जे पहिले बघत होतो त्या दृष्टीने आम्ही बघणार नाही. इनफॅक्ट आम्ही त्याला सपोर्ट करू, आम्ही सपोर्ट करू, आणि त्याच्या आंतरिक जी एनर्जी आहे त्याला आम्ही अजून चालना देऊन त्याच्या दृष्टीने, ते करिअरच्या दृष्टीने ते अत्यंत चांगलं होईल असं आम्हाला वाटतं. ऍज अ आई म्हणून प्रत्येक आईला वाटतच की आपलं मूल वेगळं असतं, वेगळं आहे, किंवा खूप हुशार आहे, खूप छान आहे, खूप सुंदर आहे, हे प्रत्येक आईलाच वाटतं. मुलगा कसाही असू देत, मूल कसंही असू देत, काही असू देत, पण पहिल्यापासूनच आम्हाला थोडस कन्फ्युजन होतच, म्हणजे पूर्ण जन्मल्यापासूनच्या त्याच्या हेल्थ इश्यू पासून ते आतापर्यंतच्या त्याच्या लाईफ ह्याच्यामध्ये स्पॅनमध्ये पूर्ण काही आम्ही कन्फ्युज, किंवा बाबा आपण वागतोय ते बरोबर आहे का, तो वागतोय ते बरोबर आहे, पण आम्हाला पण असं वाटलं की बाबा एक आहे त्याच्याच बद्दल आम्ही एवढे कन्फ्यूज आहोत, तर आम्ही पुढे जायचं तरी कसं. काही गोष्टी अशा असतात की बाबा आजूबाजूला बघून किंवा काही विचार करून की बाबा आपण कुठेतरी कमी तर नाही पडत होत, किंवा कुठेतरी जास्त तर नाही देत होत ना मुलांना, असं वाटतं. तर आम्ही ह्याच्या आधीही काही काउन्सिलिंग घेतलेले आहेत, ह्याच्या आधीही आम्ही सायकॅट्रिस्टकडे सुद्धा घेतलेले आहेत, एक नाही दोन सायकॅट्रिस्ट घेतलेत, एक कम्युनिकेशनसाठी घेतलेलं आहे, आणि हेच काय आमचे जे लग्न आमचं ठरवलं, अरेंज मॅरेज, त्याच्या ते पत्रिका पाहतात, त्या गुरुजींकडे पण आम्ही जाऊन आलो. पण आता जेव्हा आम्ही लेक्चर ऐकलं किंवा आम्हाला समजलं की त्याच्या एनर्जी लेवल काय आहे, तर त्या त्याच्यासाठी मॅच होत आहेत. त्यांनी जे सांगितलं ना, फिजिकल इश्यूज, हेल्थ इश्यूज, किंवा त्याचे जे कमतरता आहेत, तर त्या सगळ्या तर मॅचच झाल्यात बऱ्यापैकी. ज्या काही राहिलेल्या आहेत ते त्या आम्हाला अजून दिसून आलेल्या नाहीयेत, तर त्या बहुतेक त्याचं एज कमी आहे, आम्हाला वेळ कमी आहे, त्यामुळे अजून दिसल्याही नसतील, पुढे जाऊन दिसतील. त्याच्या एनर्जी लेवल आम्हाला बूस्ट करणं, ह्याच्यासाठी मात्र आम्हाला वेळ द्यावा लागेल, काढावा लागेल, आणि आम्हाला पुढे जावं लागेल. जर आम्हाला तरी हे बेनिफिशियर वाटलंय, त्याबद्दल काही इश्यूज नाहीये. त्याबद्दल थँक्यू सर.